करोना संसर्ग प्रतिबंधासाठी वापरत असणाऱ्या नाक आणि तोंड झाकणाऱ्या मास्कबद्दल काही प्रश्न विचारले जात आहेत. त्यातला मुख्य प्रश्न म्हणजे कोणत्या प्रकारचे मास्क बाजारामध्ये उपलब्ध आहेत. N95 मास्क, सर्जिकल मास्क आणि कॉटन मास्क असे तीन प्रकारचे मास्क बाजारामध्ये उपलब्ध आहेत. दुसरा प्रश्न असा की ह्या तीन मास्कपैकी कोणता मास्क सगळ्यात जास्त रिलायबल आहे आणि लोकांनी वापरावा. डिस्पोजेबल N95 वन टाइम म्हणजे एकदाच वापरायचा मास्क हा सर्वात खात्रीलायक मास्क आहे, पण तो खूप महाग असून फक्त डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठीच आहे आणि तो मास्क वापरण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतं. सर्वसामान्य व्यक्तींना तो सहजपणे वापरता येणार नाहीच. शिवाय तो सर्वसामान्य व्यक्तीने वापरूही नये, कारण N95 तुटवडा जर झाला तर डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफला त्याचा पुरवठा योग्य प्रकारे होणार नाही. तिसरा प्रश्न म्हणजे सर्जिकल मास्क किती रिलायबल आहे. तर सर्जिकल मास्क थोड्याफार प्रमाणामध्ये रिलायबल आहेत जे ऑपरेशन थिएटरमध्ये वापरतात, पण ह्याचा प्रॉब्लेम परत असा आहे की त्याचे पण प्रशिक्षण हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना दिलेले असते. सर्वसामान्य व्यक्तीला हे मास्क वापरताना बरेचसे प्रॉब्लेम उपस्थित होऊ शकतात. जसे तो जर मास्क तोंडावर लावलेला असेल तर तो काढताना परत बाहेरच्या बाजूला हात आपला लागतो आणि त्या हाताला समजा कोरोना व्हायरसचे काही पार्टिकल्स जर चिकटलेले असतील तर त्या तो हात ज्या ज्या ठिकाणी लावला जाईल शरीराच्या भागांना आणि इतर ठिकाणी, तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पुढचा प्रश्न म्हणजे सर्व लोक फार्मसीमध्ये मिळणारे कापडाचे मास्क वापरत आहेत, तर ते खात्रीलायक आहेत का. सर्वसामान्य कॉटनच्या कपड्यामध्ये जी अति सूक्ष्म छिद्रे असतात जी अगदी स्पेशल टाईपच्या मायक्रोस्कोपने दिसू शकतील, त्यांची साईज असते 20 मायक्रॉन आणि 20 मायक्रॉन म्हणजे 20,000 नॅनोमीटर. करोना व्हायरसची साईज आहे 60 ते 160 नॅनोमीटर. त्यामुळे आता आपण सांगा की 20,000 नॅनोमीटरच्या एका छिद्रामधनं किती करोना व्हायरस पास होऊ शकतात ते, आणि असे असंख्य छिद्रे तर कापडी मास्कवर तर असणारच ना. ॲक्च्युली कॉटन मास्कची प्रॉडक्शन कॉस्ट 1 रुपयाच असावी, पण सध्या ते फार्मसी शॉपमध्ये 25 रुपये ते 100 रुपयापर्यंत अशा किमतीत विकले जात आहेत आणि ते युजफुल तर नाहीच. शिवाय त्याच्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास उगाच वाढतो आणि त्याला असं वाटतं की आपण हा मास्क लावल्यानंतर आपण बाहेर गेलो तर आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही, तर तसं नाही आहे. सगळ्यात चांगला उपाय म्हणजे मास्क तो लावा किंवा रुमाल वापरा, पण 1 ते 1.5 दशांश एवढं अंतर म्हणजे 5 ते 6 पावले अंतर राखणेच महत्त्वाचं आहे. तर कॉटन मास्कपेक्षा स्वच्छ रुमालाच्या 2 घड्या करून तोंड आणि नाक झाकणे जास्त योग्य आहे. तर त्याच्या संदर्भातचा व्हिडिओसुद्धा मी बाजूला लावलेला आहे आणि शिवाय रुमाल आपण लगेच घरी आल्यानंतर परत वॉश करून पुढच्या वेळेकरता परत तो वापरू शकता.